लग्नाच्या वेळी एका जोडप्याचे सरासरी वय 23 वर्ष होते. 5 वर्षानंतर त्यांना एका वर्षाचा मुलगा आहे, तर त्या कुटुंबाचे सरासरी वय सांगा. लग्नाच्या वेळी एका जोडप्याचे, पहा हे जोडपं किती हुशार जोडपं आहे, एकदम हुशार जोडपं आहे एकदम. याच्या वयाची सरासरी किती आहे या जोडप्याच्या? 23 वर्ष सरासरी आहे या जोडप्याच्या वयाची. म्हणजे याने पूर्ण 50 होऊ नये दिलं, म्हणजे याने जास्त लग्नाची घाई झाली ना. तसं आजकाल लेकरेले लग्नाची जास्तच घाई असते, लवकरच लग्न करतात. मग लग्न केलं की मग जायला लागते सोयाबीन सोंगेले, मग सोयाबीन सोंगून आलं की मग होते थंडागार, मग येते पश्चाता, बरे साला जाळून केलं वाटते लग्न. हां मग त्या आता तसं हे सोयाबीनचा हंगाम चालूच आहे आपल्या इकडे. सोयाबीनचा हंगाम तुम्हाला माहीतच आहे मग कसं असते सोयाबीन सोंगणं. आता मी पण ते केलेलंच आहे, मला पण माहीत आहे. मग होते थंडागार सोयाबीन सोंगल्यानं, मग त्याला येते पश्चाता, मग वाटते अरे साला जाणून केलं लग्न, त्याच्यापेक्षा अभ्यास केला असता तर एखाद्या नोकरीवरती लागलो असतो. मग काय असं तेव्हा त्याला समजत नाही ना ते काही, तेव्हा काही समजत नाही, मग आता जाते भारी. म्हणून मी तुम्हाला सांगतो, पहिले नोकरीचा विचार करा, लग्नाचा मग होईल. पहिले अभ्यास करा, नोकरीवर लागा, आणि मग काय लग्न करणेच आहे ना. सगळेच जण करतात लग्न, पण नोकरीवर सगळेच जण थोडी लागतात. जे अभ्यास करतात तेच नोकरीवर लागतात. मग आता आपण एक गणित पाहू. लग्नाच्या वेळी एका जोडप्याचे सरासरी वय किती आहे? 23 वर्ष आहे. म्हणजे जोडपं म्हणजे दोघं जण नवरा बायको आहे ते दोन. दोन व्यक्तीचे सरासरी वय किती आहे? 23 वर्ष आहे लग्नाच्या वेळी. मग 23 जुने किती होतात? 46. आणि 5 वर्षानंतर त्यांना एका वर्षाचा मुलगा आहे, तर त्या कुटुंबाचे सरासरी वय सांगा. आता त्या दोघांचं 5 वर्षानंतरचं वय म्हणजे 2 गुणिले 5 करायचं. 2 गुणिले 5, 2 गुणिले 5 किती होतात? 10. हे त्या दोघांचं 5 वर्षानंतरचं वय म्हणजे एकूण आता किती झाले? 46 आणि 10 किती होतात? 56. आणि 5 वर्षानंतर त्यांना एका वर्षाचा मुलगा आहे, तर मग तो त्याच्यामध्ये ॲड करायचा एका वर्षाचा मुलगा. 56 आणि 1 किती होतात? 57. मग आता तिघांच्या वयाची बेरी झाली 57. आता विचारलेलं आहे आपल्याला, तर त्या कुटुंबाचे सरासरी वय सांगा. त्या कुटुंबाचे सरासरी वय सांगा म्हणते, तर आता या 57 जे बेरी झाली याला 3 भागायचं, म्हणजे मग त्याच्याच त्या कुटुंबाचं सरासरी वय निघणार. आता 57 भागेला 3 करायचं. 3 1 3 3 1 3 उरले किती? 2 3 9 27. मग आपलं उत्तर किती आलं? 19. त्या कुटुंबाच्या वयाची सरासरी किती आहे मग? 19 वर्ष.